ಕೈ ಹೌ ಲೈನ್ ಲೈಟ್ ಅಂಡ್ ಕ್ರಿಯೇಟಿವ್ ವಿಡಿಯೋ ಇತ್ತ ಸರ್ ಬರ್ಕ ಸರ್ ಅತ್ತ ಲೈನ್ ಲೈಟ್ ಕ್ರಿಯೇಟಿವ್ ಸ್ಟುಡಿಯೋಲಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಆನಿ ಹಿ ಘಂಟಿ ದಾಬಾಯ್ಲಾ ವಿಸ್ರು ನಕ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈನ್ ಲೈಟ್ ಕ್ರಿಯೇಟಿವ್ ಸ್ಟುಡಿಯೋ वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक वारकरी झोपायला जागा नाही, बसायला कुठे जाणार नाही, पण तरीही उत्साहाने हा वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होत असतो. अविरत चालणारा जयघोष आणि त्यामध्ये तल्लीन होणार हे वारकरी कणमात्र देखील तक्रारीचा सूर यांच्यामध्ये नसतो. हा अंग सोहळा बघून पाऊस देखील बऱ्याचदा या वारीमध्ये सहभागी होतो. या पावसाचं वय 8 वर्षापासून 95 वर्षापर्यंत कितीही असू शकतं. या वारीत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे क्षेत्र वेगळं, अनुभव वेगळे, पार्श्वभूमी वेगळी, पण भागवत धर्माच्या पताका खांद्यावर घेतल्या की वारकरी सगळं काही विसरून मिळेल त्या गोष्टीमध्ये समाधानाने जगायला शिकतो. जेवण, झोप, राहण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी त्याच्यावर सोपवून हे पाय चालत राहतात, कारण त्या पावलांना धास असतो पंढरीच्या मातीचा. कुठून येत असेल बरं ही सगळी ऊर्जा? एरवी सुखासील आयुष्य जगणारे इथे मात्र फकीर झालेले दिसतात. आणि प्रत्येक क्षणाला भरभरून देणारा तो केवळ या वारीतच नाही, तर आयुष्याच्या वारीत सुद्धा सतत प्रत्येक वेळी त्याच्या अस्तित्वाची आठवण करून देत असतो. हसत मुखाने बोट धरून या मार्गावरून सोबत घेऊन चालत असतो. जन्मभरी चालला हा शोध अंतरीचा, उद्धारासी आहे येथे मार्ग विठ्ठलाचा. सुटे गाठ आसक्तीची, घेता दर्शन पंढरीचे. मुक्कामी पोहोचल्यावर दिंड्या आपापल्या ठिकाणी पिसावतात. विळेकरी, टाळकरी, झेंडेकरी माऊलीच्या समोर मोठं रिंगण करून उभे राहतात आणि माहेरी आल्याचा भास या सगळ्या वारकऱ्यांना होतो. आणि पिठूनामाच्या गजरात तल्लीन झालेले हे वारकरी मग गाऊ लागतात, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी. माझे चंद्रभागा करीत असे
पाप भंगा करीतसे, पाप भंगा करीतसे, पाप भंगा माझे माहेर पंढरी आहे भीमने जागी आहे भीमने जागी धन्यवाद श्रोतेहो.